नमस्कार मित्रांनो, मी रितेश गुरवाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मी गावी आलो आहे आणि म्हणजे आज सकाळीच आलो इथे, कारण खूप दिवस झाले आपल्या चॅनलवरती ना व्हिडिओसुद्धा येत नव्हते. म्हणजे 2 वीक झाले व्हिडिओच नव्हते. मध्ये एक व्हिडिओ टाकला माणगावचा, त्यानंतर व्हिडिओ नव्हते, म्हणून मी आता पुन्हा गावी आलो आहे आणि आता पुन्हा आपले आजपासून गावचे व्हिडिओ चालू होतील थोडे दिवस. रात्री आलो ट्रेनने कोकणकडनं, जी आपली ट्रेन आहे त्याने ठाण्यावरून. एवढी खतरनाक गर्दी होती, त्यामुळे रात्री ट्रॅव्हलिंगचा सुद्धा मी व्हिडिओ नव्हता बनवला. एवढी खूप गर्दी होती, उभं राहून यावं लागलं. आणि आता गावी आलो आहे तर चला आता मी चाललो आहे जरा वाडीमध्ये फिरायला. फिरू आणि अजून तुम्हाला काय दाखवता येईल ते बघू, कारण आंबे फणससुद्धा झाले आहेत आता थोडेफार, तर ते बघायला पहिले जाऊ आपण. आपल्यासोबत आता अमर आहे, कारण बाकी कोणीच नाही. प्रवीण वगैरे कुठे बाहेर गेला आहे, त्यामुळे आपल्यासोबत आता एकच आहे अमर. फक्त अमरला घेऊन फिरू आपण. खूप दिवसानंतर वाडीमध्ये फिरतोय प्रवीणची गाडी. ओरा ना, मॅच बघतोय. प्रवीण कुठे गेलाय? सकाळी आता आलोय, सकाळी बाबानो हा कुठे गेला? आणि आपल्या घराच्या मागे मॅच साठी करतात आहेत ग्राउंड. बैल वगैरे आहेत. आता कसं मे महिना वगैरे चालू झाल्यामुळे आता सर्व फिरत असतात, सोडलेले असतात बाहेर. इथे क्रिकेटचं ग्राउंड करतात नाईट मॅचेस. पुन्हा आलो, सकाळपासून 2 वेळा राऊंड मारलं तुझ्या घरात. मी मगाशी आलो तेव्हा फोन केला. बाबाने कुठे गेले? मी तुला फोन केला आला त्यावेळी. मी तिकडून आलो, तुम्हाला बघितलं तिथे, नंतर तू गेला उंबरड्यात. ते ना मग नंतर मित्रांनो थोडं फिरून आलो वाडीमध्ये. आता जास्त फिरायचं नाही आज, कारण आपल्याला काम करायचंय. कारण आपल्या जे घराच्या समोर काम चालू आहे ना, मम्मी पप्पा दोघेच जण करत आहेत, तर त्यांना थोडी मदत करू आणि उद्यापासून आपले ब्लॉग चालू करू. ठीक आहे, मित्रांनो हे मागे बघताय ते आमचं घर आणि हे आता खळ्याचं काम आपल्या चालू आहे, तर त्यासाठी आज आपल्याला मदत करायची. आणि घराच्या समोर बघाल ना, मस्त एक फणसाचं झाड आहे. हे बघा, फणससुद्धा धरलेत, फणस छोटे आहेत. पूसभाजी वगैरे करू शकतो, एवढे फणस आहेत. त्याचासुद्धा आपण एक व्हिडिओ बनवू पूसभाजीचा वगैरे. चला थोडं काम करू आता. हा मग आणि जर असं जर पासन जर नाही करणार आमचं घर, आता खळ्याचं काम चालू आहे. इथे पत्रा वगैरे घालायचं आहे. दरवर्षी आपला मांडव असतो तो गवताचा वगैरे, यावर्षी आता आपल्याला पत्र्याचा करायचा आहे पूर्ण. त्याचं काम चालू आहे. पाणी मम्मी काम करतात आहेत, अमर आहे इथे. मी फक्त मदत करते.
दार थोडं मोठं लागू देत, दार म्हटलं इथं घोळा नेत करायला. हे आपल्या इथे चिकूचं झाड आहे मोठं, पण त्याला तोडावं लागणार आहे कारण पत्रा आला तर मग त्यासाठी. आणि ते आपल्या गुरांसाठी होता पण आता नाही आहेत बैल वगैरे काहीच. हे लाकडं वगैरे आपल्या पावसाची आता व्यवस्था पावसातून, त्यामुळे आत्ताच सर्व गावाला करून ठेवलं जातो लाकडं वगैरे जमा. आल्यापासून कुठं आंबेच नाही बघितलेत, फक्त मोर अजून दिसते, बघू शकता अजून मोरच आहे, अजून आंबे कुठे आलेच नाही आहेत. तरी पण आपण राऊंड मारून येऊ कुठेतरी, बघू कुठे आंबे वगैरे दिसले तर. मित्रांनो, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतोय. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि उद्यापासून आपले गावचे भटकंतीचे व्हिडिओ चालू होतील. आजचा व्हिडिओ काही जास्त शूट नाही केला आहे कारण आपल्याकडे काम चालू आहे घरी, त्यामुळे उद्यापासून आपले गावातले भटकंती करू आपण कुठेतरी आणि व्हिडिओ शूट करू. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन आपल्या गावच्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतच असतील, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा लवकर. भेटू आता एका परत नवीन व्हिडिओसोबत.